नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार महाराष्ट्रातील कोणत्या भागात कोणत्या वेळेला पाऊस पडेल याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रामध्ये किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे यामुळे राज्यातील थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे राज्यात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे राज्यात हवामानात बदल होत असून पावसासाठी पोषक ठरणारी मूळ स्थिती म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागामध्ये चक्रवात कायम आहे केरळ किनारपट्टी के लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रातील चक्रवातापर्यंत कमीदाबाचा पट्टा आता केरळ किनारपट्टीपर्यंत ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे हवामानातील या बदलाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भामध्ये पावसासह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात तर परवा मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज असून कोकणामध्ये सतरा आणि अठरा फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह विदर्भामध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता असून परवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे तर विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता आहे अठरा फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याचा अंदाज असून या दिवशीही विदर्भामध्ये गारा कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद